दुसऱ्या लाटेबद्दल खूप बोललं जातंय, विशेषतः भारताबाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आता ती सुरू झाली असं म्हटलं जातंय. भारतामध्ये सुदैवाने अजून सुरुवात नाहीये, पण काय तुमचा निष्कर्ष सांगतो, काय याचे परिणाम होऊ शकतील, पुढच्या काळात आपल्याला कशी सावधानगिरी बाळगायला हवी? याच्यामध्ये एक दोन तीन गोष्टी आहेत. 18 सप्टेंबरला कोरोनाची जे काही रुग्ण होते, की महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही सांगतात 23-24 हजाराच्या आसपास होती, आणि आता आज ते 4,500-5,000 पर्यंत किंवा 5,000 आत आलेले आहेत. ही कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये निश्चितच घसरण झालेली आहे, पण साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा 1 नोव्हेंबरपासून हे 5,000 स्थिर आहे. तर हे जे आहे हे नैसर्गिकरित्या कोरोनाचा जो ग्राफ आहे त्याचं सपाटीकरण झालेलं आहे, किंवा फ्लॅटनिंग ऑफ द कर्व्ह म्हणतात तसं झालेलं आहे. आणि अशा वेळेला जो काही इतिहास आहे एपिडेमियोलॉजीचा किंवा ह्या शास्त्राचा, त्याप्रमाणे नंतर तो पुन्हा पुन्हा हा ग्राफ वर जायला लागतो, त्याच्यामुळं हा ग्राफ पुन्हा वर जाण्याची या दृष्टीने शक्यता आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो साथीचा पॅटर्न आहे हा युरोपला आपण 2 महिने मागं हा फॉलो करतोय. युरोपमध्ये जानेवारीमध्ये साथ सुरू झाली, आपल्याकडे मार्चमध्ये सुरू झाली, त्यांच्याकडे मेमध्ये प्रचंड पीक आलं होतं, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली होती. आपल्याकडे त्यानंतर 2 महिन्यांनी म्हणजे सप्टेंबरमध्ये वाढली, आणि आता त्यांच्या इथं जी दुसरी लाट ऑक्टोबरमध्ये आली, तर त्याच्या पाठोपाठ बरोबर 2 महिन्यांनी डिसेंबरमध्ये आपल्याला साथ येईल आपल्या इथं, आणि ती मोठ्या प्रमाणात येईल, दुसरी लाट येईल अशी शक्यता ह्या युरोपियन देशांच्या ग्राफवरून किंवा तिथल्या रुग्णसंख्येवरून निश्चित सांगितलं जात आहे. परंतु आत्ता आपण आपल्या आजूबाजूची जर परिस्थिती पाहिली तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जनतेमध्ये कुठल्याही प्रकारे जे प्रतिबंधक उपाय आहेत ते पाळले जात नाही आहेत. आज आपण ह्या गोष्टी विसरलोय की मास्क हा वापरलाच पाहिजे, आणि तो कशा पद्धतीने वापरला पाहिजे, तो गळ्यामध्ये ठेवून फिरलं नाही पाहिजे. मास्क हा नाक आणि तोंड झाकून चांगल्या पद्धतीचा रोजच्या रोज धुतलेला कॉटन मास्क, दुपत्री मास्क किंवा N95 मास्क आपण वापरले पाहिजे. त्याच्यानंतर आपण बाहेर कारणाशिवाय पडता कामा नये. लॉकडाऊनमध्ये जे आपल्याला सांगितलं होतं 3 फूट ते 6 फूट अंतर एकमेकांमध्ये ठेवूनच आपण राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी आज पाळल्या जात नाही आहेत. आज बाजारामध्ये खरेदीसाठी जी काही झुंबड उडाली आहे त्याच्यामुळे लोक एकमेकांच्या जवळ राहत आहेत. एक लक्षात घ्या की सध्या सरकारकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अगदी कमी झालेलं आहे, त्याप्रमाणे टेस्टिंगही कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं आज जे करोना बाधित आहेत पण ज्यांचं निदान झालेलं नाही आहे असे असंख्य लोक आहेत, आणि ते ह्या बाजारामध्ये आहेत. तुम्ही जर निरोगी असाल आणि त्यांच्याबरोबर 10 मिनिटापेक्षा जास्त काळ जर तुम्ही त्यांच्याबरोबर त्या गर्दीत राहिलात किंवा दुकानातल्या गर्दीत राहिलात किंवा रेल्वेतल्या एसटीतल्या लोकलमधल्या प्रवासात त्यांच्याबरोबर राहिलात तर तुम्हाला त्याचा संसर्ग निश्चित होईल. कारण हे लोक करोनाबाधित आहेत, त्यांचं निदान झालेलं नाही, पण ते आजार तितक्याच सक्षमपणे आपल्यामध्ये पसरवू शकतात. त्याच्यामुळे काळजी घ्या आणि गर्दी करू नका, झुंबड करू नका. आणि ह्या गोष्टी आहेत, या पद्धतीने आत्ता जे काही चाललंय, तर दिवाळी साधारणतः 16 तारखेला संपेल, त्यानंतरच्या 15 दिवसांनी म्हणजे डिसेंबरपासून हे आकडे वाढायला सुरुवात होईल असं जाणकारांचा अंदाज आहे. हे आकडे जर थोड्या प्रमाणात वाढले तर ही रुग्णसंख्या वाढली किंवा आलेख वर चाललाय असं आपण म्हणू, पण जर ही रुग्णसंख्या जसं गणपतीमध्ये गर्दीमुळं प्रचंड प्रमाणात वाढली तशी जर मोठ्या प्रमाणात वाढली तर माननीय मुख्यमंत्री म्हणतात तशी दुसरी लाट किंवा सुनामीसारखी लाट येऊ शकते, हे सगळ्यांनी मुख्यत्वे लक्षात घ्यावं. आणि एकूण सध्याची आजूबाजूची परिस्थिती पाहता लोकांनी जे काही सर्व निर्बंध सोडलेले आहेत ते पाहिलं तर दुसरी लाट येण्याची शक्यता ही निश्चितच खात्रीने वाटते.